भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास प्रत्येक पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहणार आहे. त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलू उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे असे आवाहन भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त गुरुप्रसाद मदन यांनी सोमवारी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन सोमवारपासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालयातर्फे चिचोली शांतिवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे गुरुप्रसाद मदन यांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य विद्यापीठ महू येथील माजी कुलगुरू सीडी नाईक, चिंचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयाचे कोषाध्यक्ष संजय पाटील, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन रॉय, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे उपस्थित होते. सोमवारपासून सुरू करण्यात आलेले हे छायाचित्र प्रदर्शन 25 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त करून छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला असून बाबासाहेबांचे कार्य विविध देशांच्या दिलेल्या भेटी नागपुरातील धम्म दीक्षा